निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. वाळवा तालुक्यातील कुंडलवाडीतला एक जण पॉझिटिव्ह तर विटा क्वारंटाईन सेंटरमधील 5 निगेटिव्ह. वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर विटा क्वारंटाईन सेंटरमधील 5 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कुंडलवाडीतला पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण हा मुंबईवरून आलेला होता. सदर व्यक्तीस काल येलूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिरज कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. आज त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सांगली जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा 15 पोहोचल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंके यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.